हरिहर कनिष्ठ महाविद्यालय में सोमवार को लॉयंस क्लब नागपुर द्वारा दान पाले हो फाउंडेशन ने भारुण नाटिका के माध्यम से छात्र को रक्तदान, देहदान, नेत्रदान के बारे में महत्वपूर्ण जानकारी दी। देश सेवा को बढ़ावा मिले, अपने शरीर का अवयव मरणोपरांत किसी अच्छे काम में आए, नेत्रदान करने से किसी अंधे के जीवन में रोशनी ला सकते हैं। रक्त की कमी से अनेकों मरीजों की मृत्यु रोजाना होती रहती है, इसलिए रक्तदान कर अनेकों लोगों की जान समय रहते बचाई जा सकती है, तो देहदान करें। देहदान यानी शरीर दान चिकित्सा शिक्षा और अनुसंधान के लिए किया जाता है। देहदान से मेडिकल छात्रों को शरीर के स्ट्रक्चर और काम करने के तरीके के बारे में जानकारी मिलती है। इससे सर्जन, डेंटिस्ट और फिजिशियन जैसे हेल्थ केयर प्रोफेशनल्स की पढ़ाई में मदद मिलती है। देहदान से शोधकर्ताओं को भी मदद मिलती है और विज्ञान की उन्नति होती है। इन सभी बिंदुओं पर भारुण के माध्यम से छात्रों को जागरूक करने का काम दान पाले हो फाउंडेशन की ओर से लगातार किया जा रहा है, जिसमें ऑर्गन अवेयरनेस के सदस्य अनका वेखंडे, शोभा बावनकर, वनिता मुंगेलवार, रेखा भारद्वाज, अरुण वेखंडे ने भारुण नाटिका में अभिनय कर जन जागृति की। इस अवसर पर लॉयंस क्लब कारकर चार्टर्ड प्रेसिडेंट गोपाल बैतुले, प्रेसिडेंट रवि दुरुककर, सुनील बैतुले, स्कूल मुख्याध्यापक सूर्यपान वानखेड़े, जवान सर जगदीश मोहट सर, अश्वजीत भगत सर, पर्यवेक्षिका, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारियों के साथ बड़ी संख्या में छात्र छात्राएं उपस्थित थे। जनजागृती करायची असेल तर भारुणची पद्धत ही चांगली केली जायची। आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, समाज जागृती काय असते ते आपल्याला कळत आहे, पण नेमकं वळत नाही। आणि आज संपूर्ण जगामध्ये देहदान, अवयवदानाच्या बाबतीमध्ये आपण खूप मागे आहोत, आणि की आपण आपला भारत देश जगामध्ये सर्वात समोर जावा ही भावना लक्षात घेऊन आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आर्टिकलनी प्रेरित होऊन मी या विषयावर देहदान, अवयवदान, नेत्रदानावर आधारित भारूड करावं असा विचार केला। आणि जवळपास 6 महिने मला हे भारूड तयार करायला लागले। यासाठी मला डॉक्टर रवी वानखेडे, डॉक्टर महात्मे, डॉक्टर गोधनकर, डॉक्टर संदीपा पारसकर यांची मोलाची मदत लागली। आणि लता मंगेश कॉलेजमधले ब्रदर रॉबर्ट आनंद यांनी पण मला मोलाची मदत केली। आणि जवळपास 6 महिन्यात माझं हे प्रोजेक्ट तयार झालं। आणि मग करायला सुरुवात केली तर मी अनाथाश्रम, दिव्यांग शाळा, त्याच्यानंतर वृद्धाश्रम, मंदिरं, योगवर्ग, असं जिथे कोणी मला सादर करण्याचा हे देईल, सादर करण्याची संधी देईल, तिथे तिथे मी गेली। मग ते सकाळी 5 वाजता असो का रात्री 10 वाजता असो, आणि आतापर्यंत मी 52 प्रयोग केलेले आहे। मला रिझल्ट खूप चांगले मिळतात आहे। जवळपास 2500 लोकांपर्यंत मी आतापर्यंत पोहोचलेली आहे आणि नागपूर पहिल्या नंबरवर जावं या बाबतीत असा माझा आग्रह आहे। मुख्य उद्देश म्हणजे लोकांना गरज कळावी की आज समाजाला कशाची दीपांत गरज आहे ती कळावी, आणि त्यामध्ये अवेअरनेस यावा, लोकांनी प्रवृत्त व्हावं देहदान, अवयवदान, नेत्रदानासाठी। कारण शेवटी मेल्यावर मृत्यू झाल्यानंतर जाळून तर त्या सगळ्याची राखच होते, पण ती जर आपण मृत्यू झाल्यानंतर तेच अवयव आपण दान केले तर आपण लोकांना जीवदान देऊ शकतो। हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये यावा म्हणून मी हे भारुडाची निर्मिती केलेली आहे। या मागचा उद्देश असा आहे लहान पावलो की जागृती समाजामध्ये सर्व वर्गापर्यंत जागृती झाली पाहिजे। आता एक प्रश्न निर्माण होईल की विद्यार्थ्यांसमोर का शिक्षक तर आहेतच, विद्यार्थी याच्याकरता की ते आपल्या घरी आई वडील काका काकू आजी आजोबा यांना सांगू शकतात, म्हणजे एक त्यांच्यावर आतापासून जर संस्कार झाले ते पुढे जाऊन स्वतः करतील आणि इतरांना सांगू शकतील, ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट, आता हा जो उपक्रम आहे दान पावलो हो यांच्या म्हणजे यांच्या सहकार्यांनी आम्ही हा बऱ्याच ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आहे। दान पावलो हो यांचा हा 52वा इथे हे आहे आणि आमच्या लॉयन्स क्लबतर्फे हा दुसरा, तर जवळपास 75 पर्यंत ह्या मला न्यायचे, ते 100 पर्यंत त्यांना गाठायचे ही। गेल्या 6 महिने त्यांनी 50 गाठलेली आहेत, तर हे अनाथालय, त्याच्यानंतर वृद्धाश्रम, या सगळ्या ठिकाणी आम्ही हे सगळे कार्यक्रम करणार आहोत। NBC न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट।